साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व हाय ब्लड प्रेशरच्या समस्यांपासून घरच्या घरी लगेचच सुटका करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. उच्च रक्तचाप, हाय ब्लड प्रेशर, बीपी वाढण्याच्या समस्या, या समस्येपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. जर आपल्याला बीपीचा त्रास आहे आणि हे आपल्या जर लक्षात येत नसेल तर याची लक्षणे म्हणजे वारंवार अपचनाचा त्रास होणे, डोळ्यांपुढे अंधार येणे किंवा चक्कर येणे, तसेच डोके जड पडून डोके दुखणे व छाती भरल्यासारखी वाटून श्वास घेण्यास देखील त्रास होणे, तसेच अति बीपी वाढला तर यामुळे स्किनवर लाल चट्टे देखील उठतात. तर या समस्या जर होत असतील तर हे हाय बीपीचे लक्षण आहे असे समजावे. तर तुम्हाला देखील हाय बीपीचा जर त्रास असेल तर या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्ही करू शकता. तर उपाय दाखवण्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक देखील करा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशी बरीच पोषक तत्वं असून अँटी इन्फ्लॅमेटरी गुणदेखील यामध्ये भरपूर असतात आणि म्हणूनच हाय ब्लड प्रेशरच्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी कांदा हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. तर प्रथम कांदा चिरून घ्यायचा आहे व मिक्सरमध्ये याची छान बारीक पेस्ट करायची आहे. परंतु वाटताना यामध्ये पाणी टाकू नये व एका स्वच्छ कपड्याने याचे रस तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, येथे मी फक्त एका कांद्याचे रस मिक्सरमधून छान तयार करून घेतले आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे मध. यासाठी ओरिजिनल मध मिळाले तर त्याचा वापर करा, नसेल तर याप्रमाणे बाहेरच्या मधाचा देखील आपण वापर करू शकतो. तर एक ग्लास घेऊन यामध्ये 2 चमचे भरून कांद्याचे रस टाका. 2 चमचे कांद्याचे रस आणि 1 चमचा भरून यामध्ये मध टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या. हे बघा, याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे हे पेय तयार करून घ्यायचे आहे. आणि याप्रमाणे तयार झालेले हे पेय ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरच्या समस्या आहेत अशा व्यक्तींना दररोज सकाळी ताजे तयार करून हे संपूर्ण मिश्रण सकाळी अनाशा पोटी प्यायला द्यायचे आहे. हे उपाशी पोटी पिल्यामुळे यापासून पूर्णपणे फायदा होतो आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये. त्यामुळे हळूहळू ब्लड प्रेशरच्या ज्या समस्या आहेत त्या कंट्रोलमध्ये येतात व कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय करत गेलात तर यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता ब्लड प्रेशरच्या समस्या पूर्णपणे निघून जातात. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.